कोपरगाव शहरातील कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तसेच विल्हेवाट लावण्यासाठी मनाई या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन केंद्राची उभारणी नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. सदर कचऱ्यातून कंपोस्ट खत बनविण्याचा प्रकल्प या ठिकाणी सुरू असून सदर ठिकाणी प्रकल्पाचे कामकाज चालढकल पद्धतीनं चालू असल्याचं आढळून आलं होतं. याबाबत तेथील सुपरवायझर यांना विचारलं असताना त्यांनी ही उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. कोपरगाव मनाई येथील कचरा डेपोमध्ये कचरा कधीही पेट घेतो, त्या धुराचा स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारींमुळे आमच्या प्रतिनिधीनं त्या ठिकाणी सदर पाहणी केली होती. शहरातून जमा केलेल्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता त्याचे डेपो त्या ठिकाणी तेथील परिस्थितीनुसार दिसून येत होते. याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कचरा डेपो आम्ही त्या ठिकाणी पाणी केले असता तो बंद अवस्थेत आढळून आला. काही थोडे क्वचितच कर्मचारी त्या ठिकाणी होते, तर काही अनेक नागरिकांच्या मान म्हणजे समस्या होत्या का त्या ठिकाणी कचऱ्याचा जाळ चालू असतो, धूर होतो, नागरिकांना त्रास होतो, तो कचऱ्याचा विल्हेवाट लावली जात नाही असा आरोप होत आहे. काय सांगा, आपल्याला माहीत आहे मनाई येथे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नगरपालिकेने मनावते 7-8 वर्ष 9-10 वर्षापूर्वी आपल्याला ती जागा मिळालेली आहे, कदाचित त्याच्यापूर्वी मिळाली असेल मला माहीत नाही एक्झॅक्टली. आता त्या ठिकाणी जो काही रेग्युलर जो कचरा जायचा तो त्या ठिकाणी डंप व्हायचा, मध्यंतरी शासनाच्या अनुदानातून आपण त्याच्यावर प्रक्रिया करून बऱ्यापैकी क्षेत्र मोकळं केलेलं आहे. अजूनही काही लिगसी वेस्ट त्या ठिकाणी आहे आणि आपण जे सांगितलं त्या पद्धतीनं नगरपालिकेने आता त्या ठिकाणी 2 चांगल्या पद्धतीचे सेट शासनाच्या योजनेतून तयार केले आहे. तिथे आपण विंड्रो कंपोस्टिंगचा प्लॅटफॉर्म पण तयार केलेला आहे, मशिनरी पण आपल्या आलेल्या आहेत, इवन आपण DP आणि लाईटची पण सोयी केलेली आहे. याबाबतचा जे काही घनकचऱ्यावर जो काही आपण घरस्तरावर गोळा करतो त्याची घंटागाडीच्यासाठी स्वतंत्र वजन काटाही नगरपालिकेनं तिथे केलेलं आहे आणि सर्व तिथलं जे काही काम आहे ते CCTV मॉनिटर होतं. आपण जे काही नमूद केलेलं आहे का ते आता जे काही येणारा जो कचरा आहे त्याच्यावर समाधानकारक काही अशी प्रक्रिया होत नाही. ॲक्च्युली जे कचऱ्याचं विलगीकरण जर केलं तर सुका आणि ओला कचरा असे 2 प्रकारच्या कचरा असतात. त्याच्यामध्ये सुक्या कचऱ्यावर जो काही कचरा आहे तो आपल्याला MRF सेंटरमार्फत किंवा त्याच्यात डायरेक्ट लोक जाऊन डायरेक्ट बाहेरचे जे काही भंगार दुकानदारवाले आहेत ते विकत घेतात आणि जो ओला कचरा जो आहे उदाहरणार्थ जे करकट आपल्या घरातलं असतं, भाजीपाला आहे, जे काही वेस्ट आहे त्याच्यावर विंड्रो कंपोस्टिंगद्वारे आपल्याकडे प्रक्रिया केली जाते आणि या विंड्रो कंपोस्टिंगची प्रक्रिया केल्यानंतर जर आवश्यक असेल तर त्या स्क्रीनिंग मशीनवर ते त्याची चाळणी केली जाते. तर आपल्याला आपण बऱ्यापैकी ते तो मोठी डोळ्यापुढे ठेवून आपलं चांगल्यापैकी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया चालू आहे आणि त्या ठिकाणून जे काही खत आहे ते ठेकेदारामार्फत ते शेतकऱ्यांना अल्प मोबदल्यात किंवा काही वेळेस विना मोबदल्यात, कारण त्याचा वापर काही शेतकरी करून घेण्यास फार इच्छुक नाही आहे. उलट मी या निमित्ताने आवाहन करेल, विनंती करेल की ज्या लोकांना याची आवश्यकता आहे किंवा गरज आहे त्यांनी कृपया आमच्या घनकचरा व्यवस्थापन जो काही प्रकल्प आहे तिथे ते सगळं काम आपण आउटसोर्सिंग केलेलं आहे, कारण प्रक्रियाबाबत आपण सगळी जबाबदारी त्या ठेकेदारावर टाकलेली आहे आणि ते अल्प आणि त्याची विक्री पण घेऊन त्यांनीच करायची आणि त्याचा मोबदलाही त्यांनीच घ्यायचा अशा स्वरूपाचे आपले निविदा आहेत. तर ज्यांना कुणा पाहिजे असेल तरी तिथून घ्यावं आणि आपण जे काही नमूद केलेलं आहे का थोडा डेपोवरती वगैरे कसं हे होतं धूर वगैरे निघतो वगैरे हे मिथेन गॅस निर्मिती होते त्याच्यातून हे सगळं ॲक्च्युली ओला आणि सुका कचरा ज्यावेळेस मिक्स होतो तर अशा स्वरूपाच्या घटना ह्या 1-2 वर्षानंतर होतच असतात. तर त्यासाठीच तर आपल्याला 100% कशी प्रक्रिया होईल कचऱ्यावरती आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला कशी कार्यवाही करता येईल यासाठी आपले सगळे प्रयत्न चालू आहे. त्यासाठी त्या एजन्सीला आम्ही वेळोवेळी सूचनाही देतो आहे, काही त्रुटी असेल तर आम्ही त्या त्यांच्या निर्देश आणून त्या पूर्तता करण्यावर त्यांना आम्ही सक्त सूचना देऊ आणि जर नाहीच केल्या तर त्यांच्यावर कारवाई पण करू.
काही नागरिकांचं म्हणणं आहे का ते बंद अवस्थेत होतं काही दिवसापासून मशीन, ते काय नाही त्यात ते कसं इलेक्ट्रिक आहे थोडं मेंटेनन्समध्ये असतील ते कदाचित, पण ते चालू अवस्थेतच आहे कदाचित. हे पावसाळ्यामध्ये त्याची काही गरज पण पडली नसेल त्यांना, कारण तो कचरा जो असतो तो चिकट असतो आणि तो गाळला पण गेला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ते कसं पावडर फॉर्ममध्ये ते सहज चाळणी होती त्याची. परंतु ना जर बंद अवस्थेत असेल त्यांना आम्ही त्यांना सांगतो की ते कुठल्याही परिस्थितीत बंद राहणार नाही आणि तो कार्यरत राहायला पाहिजे, कारण ती सुविधा शासनाने दिलेली आहे, आपण त्याचा वापर झाला पाहिजे. कोपरगाव शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे ठेकेदाराचं काम असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.